नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. सीरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोविशिल्ड लस उत्पादनाला फटका बसला नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. तसेच सीरम इन्स्टिट्यूटच्या टीमशी त्यांनी संवादही साधला. मुख्यमंत्री म्हणाले, संपूर्ण जगात कोविडचा हैदोस अद्यापही संपलेला नाही. गेल्या आठवड्यात सीरमच्या लसीमुळे आशेचा किरण निर्माण झालाय. लस बनविणाऱ्या केंद्रात आग लागली ही बातमी आली. दुर्दैवाने या दुर्घटनेत 5 कामगार मृत्युमुखी पडले. लस बनवली जाते ते केंद्र साठा संपूर्णपणे सुरक्षित आहे. आगीचे वृत्त समजताच तातडीने संपर्क करून याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि पाहणीही केली. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.